डेअरी साखर कारखान्याने 3000 रुपयाचा हप्ता द्यावा, अन्यथा रस्ता जाम आंदोलन। हल्ल्याचा शिवाजी चौकेला जाम, व्यवस्थापन अखेर नमलं, मुदत द्या केली मागणी। पॅरिस साखर कारखाना ऊस उत्पादकांच्या बिलाकडे दुर्लक्ष करत आहे, 3000 रुपये प्रतिटन देत नाही, त्यामुळे हल्ल्याळ्यातील शिवाजी चौकात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। ऊस उत्पादक शेतकरी संघाने धरणं आंदोलन सुरू केलं होतं। 31 जुलैपर्यंत सगळं पेमेंट रोख आणि चोख करा अशी मागणी झाली आहे। या आंदोलनात उत्पादक संघाचे सरचिटणीस निजगुणी केलगिरी, नेते बनवन्नावर, शंकर काजगर, एम व्ही गाडी, अशोक मेटी, यू के बुहाटी, एस के गौंडा यांनी सहभाग घेतला होता। पॅरिस साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संस्थापक व्यंकटराव रामचंद्र, एस एल हिरेमठ यांनी मुदत द्या, कायदा सुधारणा करू असं म्हटलं। तर तहसीलदार विद्याधर गुळगुळी म्हणाले, साखर संचालक यांच्या आदेशाप्रमाणे मग मी कडक कारवाई करेन। याआधी कारखाना व्यवस्थापनानं शेतकऱ्यांची काय असेल ती रक्कम द्यावी,